नमस्कार, स्वागत है तुमचं एचडब्ल्यू न्यूज मराठीमध्ये। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये रंगलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। पुणे पदवीधर निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा सामना रंगलेला होता आणि जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना त्या निवडणुकीमध्ये चांगलाच धक्का दिलेला होता। आता पुन्हा एकदा असाच धक्का त्यांनी सांगली, मिरज आणि कुपवड महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये दिलाय। कारण गेल्या काही दिवसांपासून ही निवडणूक जी आहे ती दोन्ही प्रदेशाध्यक्षांच्या अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली होती। चंद्रकांत पाटलांनी स्वतः सांगलीमध्ये येऊन भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेतलेली होती। भाजपमध्ये जे काही नाराज नगरसेवक आहेत त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र अखेर भाजपची सत्ता उलथवून टाकण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीला यश आलंय। कारण सांगली, मिरज आणि कुपवड महानगरपालिकेच्या महापौरपदी आता राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांची अखेर वर्णी लागलेली आहे। मात्र हे सगळं नेमकं प्रकरण काय घडलंय, हा जयंत पाटलांनी केलेला चंद्रकांत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम आहे की यामागे कोणत्या भाजप नेत्याचाही हात आहे, हे सगळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। मात्र त्याच्या आधी एचडब्ल्यू न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आम्हाला फेसबुकवरती फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। गेल्या काही दिवसांपासून सांगली, मिरज आणि कुपवड महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडीची प्रचंड चर्चा होती। ज्या भाजपच्या महापौर होत्या गीता सुतार त्यांचा कार्यकाळ संपलेला होता आणि त्यानंतर खरंतर हे महापौरपद खुलं झाल्यानंतर भाजपकडून सुद्धा अनेक इच्छुकांची नावं समोर येत होती। अखेर चंद्रकांत पाटलांनी सांगलीमध्ये बैठक घेतली, इच्छुकांची नावं जी आहेत ती त्यांनी जमा केली आणि त्यानंतर अखेर धीरज सूर्यवंशी यांचं नाव महापौरपदासाठी आणि गजानन मगदुम यांचं नाव उपमहापौरपदासाठी निश्चित करण्यात आलेलं होतं। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून सुद्धा नेमका कोण उमेदवार असणार याची सकाळपर्यंत चर्चा सुरू होती। अखेर जे दिग्विजय सूर्यवंशी आहेत त्यांचं नाव निश्चित करण्यात आलेलं होतं। मात्र ही निवडणूक अत्यंत चर्चेत राहिली ती म्हणजे भाजपचे नाराज नगरसेवक जे नॉट रिचेबल होते त्यांच्यामुळे। कारण गेल्या काही दिवसांपासून भाजपचे 7 नगरसेवक जे आहेत ते नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत होती। भाजपने अगदी आज सकाळी निवडणुकीची जी आहे ती प्रक्रिया सुरू होईपर्यंत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्याशी संपर्क झाला नाही आणि अखेर जे आहे ते राष्ट्रवादीच्या महापौराची या ठिकाणी वर्णी लागलेली पाहायला मिळाली। खरं तर सांगलीच्या या महानगरपालिकेमध्ये भाजपचं प्राबल्य होतं, कारण 43 त्यांचे नगरसेवक होते, दुसरीकडे काँग्रेसचे 20 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 नगरसेवक सांगली महानगरपालिकेत होते। त्यामुळे महापौर पदाच्या या निवडीमध्ये भाजप बाजी मारणार का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मात्र जे 7 नॉट रिचेबल नाराज नगरसेवक होते त्यांच्यामधल्या 5 जणांनी आज राष्ट्रवादीला मतदान केल्याचं कळतंय, तर 2 नगरसेवक अनुपस्थित राहिल्याचं कळतंय। त्यामुळे जी ऑनलाईन सभा आज झालेली आहे त्यामध्ये भाजपला मोठा या ठिकाणी झटका मिळालेला पाहायला मिळतोय। कारण चंद्रकांत पाटलांचा थेट करेक्ट कार्यक्रम करण्याचं काम या ठिकाणी जयंत पाटलांनी केलंय असं सध्या राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे। राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी यांना 39 मतं मिळाली, तर दुसरीकडे भाजपचे धीरज सूर्यवंशी यांना 36 मतं मिळाली आणि राष्ट्रवादीचा महापौर सांगली महानगरपालिकेत झाला। मात्र या सगळ्यामध्ये आता दुसरी एक चर्चा चालू झाली आहे, ती म्हणजे चंद्रकांत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम नेमका कोणी केला, जयंत पाटलांनी किंवा भाजपच्या एखाद्या नेत्याने। अशी चर्चा चालू होण्याचं कारण ते म्हणजे काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी सांगलीमध्ये बैठक घेतलेली होती। या बैठकीला भाजपचे अनेक नेते सांगलीमध्ये उपस्थित होते, मात्र भाजपचे खासदार संजय काका पाटील जे आहेत ते या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित नव्हते। दुसरीकडे दुसऱ्याच दिवशी जो एक कार्यक्रम सांगलीमध्ये पार पडलेला होता त्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत मात्र संजय काका उपस्थित होते। अगदी दोघे शेजारी बसलेले आपल्याला पाहायला मिळाले, त्यामुळे ते दोघं एकत्रितपणे होते। त्याचा तर परिणाम सांगली महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडीवरती झालेला नाही यांना असा प्रश्न सध्या उपस्थित जो आहे तो झालेला आहे। संजय काका पाटील भाजपमध्ये नाराज आहेत अशी सुद्धा चर्चा अधूनमधून होत असते आणि त्याचाच तर परिणाम सध्या या महानगरपालिकेच्या निवडीवरती तर झालेला नाही ना असंही सध्या बोललं जात आहे। खरं तर या संदर्भातली कुठली अधिकृत माहिती सध्या उपलब्ध नाही आहे, मात्र जे नगरसेवक नाराज होते ते जयंत पाटलांच्या संपर्कात होते की संजय काकांच्या असाही प्रश्न उपस्थित होता। त्यामुळे सांगली महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये जो चंद्रकांत पाटलांचा सध्या करेक्ट कार्यक्रम केला असं बोललं जात आहे, ज्याचा जल्लोष सध्या सांगलीमध्ये केला जातोय तो करेक्ट कार्यक्रम नेमका जयंत पाटलांनी केला की त्यांच्याच भाजपचे खासदार असलेल्या संजय काकांनी, याचं उत्तर पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला नक्कीच मिळेल। मात्र तोपर्यंत सध्या चंद्रकांत पाटलांना सांगली महानगरपालिकेमध्ये मोठा धक्का बसलेला आहे, भाजपला मोठा धक्का बसलेला आहे असं सध्या चित्र दिसतंय। यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी एचडब्ल्यू न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आम्हाला फेसबुकवरती फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर।